वनरक्षक वनपालांच्या विविध समस्या व मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सोमवारी गडचिरोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वनरक्षक वनपाल व वनकर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी व गडचिरोली वनवृत्ताच्या प्रादेशिक मुख्य वनसंरक्षकांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विविध मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. वनरक्षक वनपाल व वनकर्मचाऱ्यांच्या अन्यायकारक वेतन श्रेणीत सुधारणा करण्यात यावी, पोलिसांप्रमाणे प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्यात यावा, तसेच अतिकालिक आहार भत्ता मंजूर करण्यात यावा, वन्यजीव विभागाकरिता विशेष भत्ता मंजूर करण्यात यावा, दहावी नापास असलेल्या वनरक्षक वनपाल यांना कालबद्ध पदोन्नती लागू करावी, कुटुंब आरोग्य योजना लागू करावी, संप काळातील कालावधीची अर्जित रजा मंजूर करावी, वनसंरक्षणाचे कर्तव्य पार पाडताना मृत्यू आल्यास 25 लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात यावी, वनपालांचा कायम प्रवास भत्ता 2500 रुपये मंजूर करण्यात यावा, नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांप्रमाणे तिप्पट वेतन देण्यात यावे, समस्या निवारण सभा घेण्यात यावी अशा मागण्यांचा या निवेदनात समावेश करण्यात आला आहे. वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण केंदुरकर, वनरक्षक वनपाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश शिरेकर व कास्ट्राईब वनकर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सोंडवले यांच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन करण्यात आले. त्यात गडचिरोली वनवृत्तातील अनेक वनरक्षक वनपाल व वनकर्मचारी सहभागी झाले होते. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.